पशुपालन ग्रुप प्रस्तुत प्रभात आळंदी दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र चितळे बंधू आणि सुप्रीम रियालिटी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची। संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले आळंदी हे गाव राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। तीर्थक्षेत्र आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी पुणे शहराच्या उत्तरेस 22 किलोमीटर, राजगुरुनगर पासून दक्षिणेस 19 किलोमीटर, चिंचवड पासून 21 किलोमीटर तर देहू पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा, कार्तिकी एकादशी, माऊलींचा समाधी सोहळा यासाठी लाखो भाविक आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतात। तसेच इतर एकादशी आणि सुट्टीच्या दिवशीही भाविकांची येथे मोठी गर्दी होत असते। आळंदीला आल्यानंतर माऊली मंदिरासह भाविक इतर धार्मिक स्थळांना देखील भेट देत असतात। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संतोषी माता मंदिर हे धार्मिक ठिकाण पाहणार आहोत। संतोषी माता मंदिर हे आळंदी मरकळ रस्त्यावर आहे। पुण्याहून आल्यानंतर चाकण चौक प्रदक्षिणा मार्गे वडगाव चौक पुढे मरकळ चौकातून मरकडे जाताना लगेच डाव्या बाजूला हे मंदिर आहे। जलाराम सत्संग मंडळाच्या वतीने हे मंदिर उभारण्यात आलं। या मंदिरात एकाच छताखाली अंकलेश्वर महादेव, राधाकृष्ण, राम लक्ष्मण सीता, जलाराम बाबा, संतोषी माता, गणपती अशा 5-6 देवी देवतांची मंदिरं आहेत। राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती पूर्णाकृती आहेत। अंकलेश्वराचे शिवलिंग संगमरवरी पाषाणाचे। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्रो त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। या मंदिरात हरे राम 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 हरे हरे या भजनाचा घोष सतत चालू असतो। आळंदीला आलेले भाविक येथे आवर्जून दर्शनासाठी येतात।